ज्या स्वराज्य वेदीवरील राजसिंहासनासमोर सहस्रावधी मुजरे झडले. लक्ष लक्ष मनगटे एक झाली, कोट्यावधी माना अभिमानानं उंचवल्या आणि आदरानं लवल्या. जिथे या सुजलाम सुफलाम वसुंधरेला चिरवांछित पती लाभला, ज्यानं प्रबळ आक्रमकांना नामोहरम करून स्वतःचं स्वतंत्र सिंहासन प्रस्थापित केलं, अशा महान स्फूर्तीदायी स्मृतीला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करूया. भीष्माची प्रतिज्ञा, अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, श्रावणाची मातृभक्ती, भगीरथाचा प्रयत्न, निकर्णाचं दातृत्व या साऱ्यांचाच उल्लेख शिवचरित्रात आढळून येतो. 17व्या शतकात जन्मलेला महान जगद्विख्यात इतिहास तत्ववेत्ता अर्नोल्ड टॉयनवी म्हणतात, असा पुण्यश्लोक राजा जर आमच्या राज्यात जन्माला आला असता तर त्यांच्या स्मृतीचा अक्षय ठेवा डोक्यावर ठेवून आमच्या देशातील नागरिक अक्षरशः नाचला असता आणि त्यांच्या आदर्शांचे संस्कार मनोमनी कोरले गेले असते. आणि म्हणूनच महाराज हे रामराज्याचे शिल्पकार होते. समर्थ रामदास म्हणतात, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. पुढे ते म्हणतात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. महाराजांच्या जन्माच्या आधी 400-500 वर्ष हिंदू प्रजा अन्याय आणि अत्याचाराच्या वणव्यात होरपळत होती. मराठी माणूस मूलतः धाडसी ध्येयवादी असताना सुद्धा मार्गदर्शनाच्या आणि नेतृत्वाच्या अभावामुळे चैतन्यहीन आणि हताश झाला होता. सह्याद्री हळहळत उभा होता. आणि अशाच एका कालखंडात छत्रपतींचा जन्म झाला आणि मराठी प्रजा चैतन्याने आत्मविश्वासाने पुन्हा उभी राहिली. खरं तर शिवचरित्रातील सारेच प्रसंग अद्भुत आणि रोमहर्षक आहेत. मग यामध्ये प्रतापगड युद्ध, पन्हाळगडाभोवतीचा कर्कचून आवळलेला चक्रव्यूहाचा भेद, शाहीस्तेखानाची फजिती, पुरंदराचा तह, आग्र्याहून सुटका, सुरतेची बदसुरती, नि कर्नाटकची मोहीम, उंबरखिंडीमध्ये कर्तलबखानाची केलेली कोंडी तर जगप्रसिद्ध आहे. अमेरिकन यादवी युद्धातील प्रसिद्ध सेनापती जॅक्सन म्हणतात, मिसफिट, मिसलीड अँड सरप्राईज द एनेमी एव्हरी वे. म्हणजे शत्रूला घोटाळ्यात पाडा, चुकवा आणि चकित करा. तद्वत इंग्रजी लेखक फुत्तर म्हणतो, सरप्राईज इज द सोल ऑफ एव्हरी बॅटल, सिक्रेट ऑफ सक्सेस अँड की ऑफ व्हिक्टरी. म्हणजे अनपेक्षितता हा प्रत्येक लढाईचा आत्मा नि यशाची गुरुकिल्ली आहे. आणि हाच शिवरायांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होत. शिवरायांच्या दरबारी अनेक स्वामिनिष्ठ सरदार होते. मग यामध्ये आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही मोठी जोखीम स्वीकारणारा शिवान हवी. हजारो शत्रूंचा लोंढा अडवूननी प्राणाची बाजी लावून घोडखिंडीत छातीची ढाल करून उभा असलेला बाजीप्रभू देशपांडे, 20,000 सेनागटाशी तब्बल 55 दिवस निकराची झुंज देऊन चाकणचा भुईकोट किल्ला मोठ्या हिमतीनं लढवणारा फिरंगोजी नरसाळे, एल्गार करून हजारो पठाणांच्या चक्रव्यूहात सापडून अभिमन्यूच्या पराक्रमाचं स्मरण करून देणारा निधड्या छातीचा मुरारबाजी देशपांडे, हजारो पठाणांच्या चौकी पहाऱ्यात महाराज सही सलामत निघून गेल्यावर त्यांच्या मंचकी निजलेला वाघाच्या काळजाचा हिरोजी फर्जंद नि मदारी मेहतर, अपरात्री डोणगिरीचा कडा चढून शत्रूवर झडप घालणारा नरवीर तानाजी, कणेरगडाखाली दिलेरखानाच्या गरड्यात सापडलेला आणि सर्वांगी असंख्य जखमा घेऊन शेवटपर्यंत उघडा बुडका लढणारा नरशार्दल रामाजी पांगेरा, निसाल्लेरच्या युद्धात भीमपराक्रम गाजवणारा भारती जैसा कर्ण योद्धा तैसा तो सूर्यराव काकडे, अवघ्या 6 साथीदारांसह नेसरी खिंडीत बेहलोल खानावर तुटून पडणारा प्रतापराव गुजर, किती नावं सांगावी. हे सारे रथी महारथी अविचारी आणि वेडे होते काय. आणि असंच जर असेल तर 65,000 अभेद्य वेड्यातून निसटणारे महाराज, अफजलखानासमोर उभे ठाकणारे महाराज, पुण्याच्या लाल महालात बेधडक घुसणारे महाराज, नि औरंगजेब हा पाताळ यंत्री आहे हे माहीत असूनही त्याच्या सापळ्यात स्वतःहून जाणारे महाराज, यांना कोणतं विशेषण लावावं. स्वार्थातून निस्वार्थ आणि भीरुतेतून धैर्य निर्माण करणाऱ्या राजांनी या साऱ्यांच्या मनी दुर्दम्य आत्मविश्वास पेरून यांना अविचारी बनवलं का? नाही, खरं तर त्यांना स्वामीनिष्ठेचं बाळ कडू पाजून वेड लावलं.
हो, वेडच लावले या साऱ्यांना, कारण वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडीच माणसं इतिहास घडवतात. इतिहास तत्ववेत्ता ग्रॅट डफ म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो भूप्रदेश काबीज केला किंवा जी संपत्ती गोळा केली याची मोगलांना किंवा इतर राजांना भीती नव्हती, तर त्यांना भीती होती आपल्या दक्षतेनं, आपल्या सावधानतेनं, आपल्या न्यायानं, जी मोहिनी मराठी माणसास घातली आणि आपलं जे आदर्शवत उदाहरण त्यांच्यासमोर उभं ठेवलं याची त्यांना भीती वाटत होती. स्वराज्य स्थापन करायचं तर जनतेच्या पाठिंब्याची गरज असते आणि त्यासाठी लागणारं संघटन कौशल्य हे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा भाग होता. राजांचा स्वभाव विवेकी, बुद्धिमत्ता कुशाग्र, निर्णयशक्ती अचूक आणि शीघ्रघाती, तर ते मातृभक्त होते, पितृभक्त होते. स्वधर्मावर, स्वभाषेवर त्यांची दृढ श्रद्धा होती. संस्कृत भाषेविषयी तर नितांत प्रेम, जिव्हाळा आणि निष्ठा होती. त्यासाठी त्यांनी करण कौस्तुभ नावाचा ग्रंथ तयार करून घेतला. तसेच मराठी भाषेचे शुद्धीकरण, संस्कृत भाषेचा उद्धार याकरिता पंडित रघुनाथ पंत हणमंते यांच्याकडून राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. राजांनी जमीनदारी पद्धत रद्द करून रयतवारी पद्धत सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी मुलकी व्यवस्था व प्रशासकीय यंत्रणेसाठी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. त्यांना रोख पगार दिले जात असे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पदे वंश परंपरागत नव्हती, प्रत्येकाच्या कर्तृत्वावर ही पदे दिली जात असत. मराठ्यांच्या लष्कराची शिस्त वाखाणण्याजोगी होती. याचं कौतुक कर्नाटक स्वारीच्या वेळी खुद्द कुतुबशहाने सुद्धा केले होते. राजांनी उभारलेल्या स्वराज्यामुळे राजकारणात आणि जनमाणसात अनेक असामान्य बदल घडून आले. स्वराज्यामुळे मराठी माणसाच्या मनात चैतन्य, स्वाभिमान व अस्मिता निर्माण झाली. या राज्यात परधर्मियांचा द्वेष किंवा छळ कधीही झाला नाही. स्वराज्यात सर्व जातीधर्मातील लोकांचा समावेश होता. केवळ राज्य जिंकणे हे त्यांचे ध्येय नव्हते, तर जिंकलेल्या राज्याचा राज्यकारभार हा कल्याणकारी तत्वांवर असावा असं त्यांचं मत होतं. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे अशी धार्मिक वृत्ती त्यांची स्वराज्यामागे होती. महाराज हे द्रष्टे राजे होते. भविष्याचा वेध घेऊन त्यांनी कोकणात नाविक दल उभारले. अखिल भारतात कोणत्याही राजाने असे नाविक दल उभारले नाही. पाण्यातल्या लढाईत प्रवीण असलेले इंग्रज, पोर्तुगीज आज ना उद्या युद्ध पुकारू शकतात हा दूरदृष्टीचा भाग त्यामागे होता. त्यांनी नाविक दलातील केलेले कार्य लक्षात घेता त्यांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही असंही म्हटलं जातं. अफजल खान वधानंतर त्याचे प्रतापगडावरील माचीवरील दफन करून न थांबता राजांनी त्याच्या थडग्याच्या खर्चासाठी वार्षिक उत्पन्नही लावून दिलं. शत्रूविषयी मनाचा इतका उदारपणा जगाच्या इतिहासात सापडणं फार कठीण. याविषयी कॅप्टन मोडक असं म्हणतात, म्हणजे आमचं वैर शत्रूच्या मृत्यूपर्यंत, पुढं वैराचं प्रयोजन काय. खरं तर धर्मयुद्धातील हे अत्यंत उच्च दर्जाचं तत्व आहे. परधर्म सहिष्णुतेचं पालन खऱ्या अर्थांनी राजांनी केलं. अबाजी सोनदेव नावाच्या सरदारानं जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून राजांसमोर उभी केली तेव्हा त्या स्त्रीमध्ये त्यांना आपली माता दिसली आणि त्यावेळेस ते म्हणाले, अशीच आमुशी माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. एवढंच नव्हे तर शेवटच्या क्षणापर्यंत ज्या औरंगजेबानं शत्रुत्वाची कास सोडली नाही त्या औरंगजेबानं राजांच्या निर्वाणानंतर काढलेले उद्गार त्याच्या दरबारात असलेल्या एका पोर्तुगीज वकिलानं लिहून ठेवले आहेत. आपल्या हाती पडलेल्या शत्रूंच्या स्त्रियांच्या अब्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला. औरंगजेबासारख्या शत्रूनेही कौतुक करावं एवढं राजांचं चारित्र्य निष्कलंक होतं यामध्ये तिळमात्र शंका नाही. खाफी खान नावाचा मोगल इतिहासकार राजांना शिव्याशाप देताना जरासुद्धा कचरला नाही, पण त्याने देखील मुंतखाब उल लुबाब या ऐतिहासिक ग्रंथात राजांवर स्तुतीसुमने उधळली. तो म्हणतो, जिथं जिथं महाराजांचे लोक लूट करत तिथं त्यांना सक्त ताकीद होती की कुणीही मशिदीचे व धर्मग्रंथांचे नुकसान करणार नाही किंवा बायकांस त्रास देणार नाही. कुराणाची एखादी जरी प्रत सापडली तरी एखाद्या अनुयायास आदरपूर्वक देत असत. खरं तर मित्रांनो, राजांबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. शिवाजी महाराजांचं स्थान भारतीय इतिहासात एक राष्ट्रपुरुष, युगनिर्माता,
स्वदेश आणि स्वधर्म यांचा रक्षणकर्ता, संस्कृतीचा उद्गाता, कलाप्रेमी, रयतेचा कल्याणकर्ता, निपक्षपाती, जाणता राजा म्हणून करण्यात येतो. आणि म्हणूनच येणाऱ्या सर्व पिढ्यांना समर्थ रामदासांचं एवढंच सांगणं आहे, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी.